नमस्कार, आज आपण डॉक्टर गौरी बोरकर यांच्याकडून वेगवेगळ्या रानभाज्यांबद्दल जाणून घेत आहोत. डॉक्टर बोरकर अनेक वर्ष आयुर्वेदिक चिकित्सा करत आहेत व आहारविषयी सल्लाही देतात. पूर्णपणे ऑर्गॅनिक असणाऱ्या या भाज्यांचे आयुर्वेदिक गुण जाणून घेऊयात. डॉक्टर, आज आपण कुठल्या भाजीबद्दल बोलणार आहात? आज ना आपण कर्टुला म्हणतो ना त्या भाजीबद्दल बोलणार आहोत. यालाच आयुर्वेदामध्ये कर्कोटकी असं सुद्धा म्हटलंय. दोन प्रकारचे वेल असतात. हे काही विशिष्ट वृक्षांना बिलगून वेल वाढत असतात आणि हे जे असतात ना त्याच्यात दोन प्रकार असतात. तर एक जे असते त्याला फुलं येतात आणि त्याला फळं लागत नाहीत, त्याला वंध्या कर्कोटकी म्हणतात. आणि एक जे असते तिला फळं लागतात तर त्याला कर्कोटकी असं म्हणतात. आणि ना ह्यालाच मराठीमध्ये सुद्धा काही वेळेला रान कारलं असं सुद्धा म्हणलं जातं. कर्टुल, कर्टोल किंवा कंटोल असं सुद्धा ह्याला म्हटलं जातं. ही भाजी कशी करतात? छान प्रश्न विचारलात. आता हे कसं असं ना, बऱ्याचदा आपण भाज्या बघतो, भाजी करायची हे समजतं, पण कशी करायची, त्यातला कुठला पार्ट काढायचा ह्या गोष्टी माहीत नसतात. तर ही जेव्हा आपण भाजी घेतो ना तर हे फळ जे असतं त्याची दोन्ही देठ थोडी थोडी बाजूनी काढून टाकायची. त्याच्यानंतर त्याचा मधले जे आहेत ना त्याचे असे दोन भाग करायचे. आणि हे दोन भाग केल्यानंतर त्यातला हा जो मधला गर असतो तर तो आपण असा काढून टाकावा. आणि हा जेव्हा आपण काढून टाकतो त्यावेळेला अशी ही आपल्याला फोड मिळते. आणि ह्या फोडीचे काप करून त्याला आपण जनरली फोडणी घालून, म्हणजे तेलावरती मोहरीची फोडणी, जिरे, हळद, हिंग वगैरे ह्या गोष्टी घातल्या जातात. आणि भिजलेली चण्याची डाळ सुद्धा त्याच्यामध्ये वापरली जाते. आणि हे कट करून मग ते त्याच्यामध्ये फोडणी घालून बनवलं जातं. अरे वा, छान. ही भाजी कशा कशावर उपयोगी असते? खूप मस्त प्रश्न आहे. बऱ्याचदा कसं असतं ना की आपण खातो आणि पोट भरण्यासाठी खातो हे आपल्याला माहित असतं, पण पोट भरत असताना त्याचे आणखीन काय काय उपयोग आहेत हे सुद्धा आपल्याला माहिती असायला पाहिजे. बऱ्याच वेळेला कसं होतं की ह्याचा उपयोग काय माहित नसतो म्हणून काही विशिष्ट भाज्यांना नाक मुरडली जातात, नको म्हटलं जातं. पण ह्या सगळ्या ज्या औषधी भाज्या असतात ना त्या निश्चितच आपल्यासाठी उपयोगी असतात. हे जे कर्कोटकी किंवा कर्टुल आपण म्हटलं ना त्याचा उपयोग विशेष करून स्किन डिसीजेस मध्ये खूप चांगला होत असतो. पावसाळ्याच्या दरम्यान आपल्याला कल्पना आहेच की ह्युमिडिटी खूप वाढल्यामुळे फंगल इन्फेक्शन वाढतात, तर त्या दरम्यानच ही भाजी येते. तर इतकं निसर्गाचं आपल्याला वरदान आहे ना की ज्या गोष्टी घडतात निसर्गत तिथेच त्याची औषधं सुद्धा ठेवलेली असतात. सो त्याच्यामुळं जनरली स्किन डिसीज वगैरे असताना ही जर भाजी खाल्ली गेली तर त्याचा उपयोग चांगला होतो. आणखीन ह्याच्याशिवाय हृदरोगासारखे व्याधी किंवा प्रमेह, म्हणजे ज्याला आपण डायबिटीस म्हणतो, अशाही रोगांमध्ये ही भाजी जर खाल्ली गेली तर ह्या गोष्टी नियंत्रणात ठेवण्यासाठी त्याचा नक्की उपयोग होत असतो. या भाजीच्या फळाशिवाय पानं, फुलं यांचा उपयोग होतो का? हा, या भाजीच्या मध्ये ना विशिष्ट कंद असतात खालती, तर कंदाचा उपयोग औषधांमध्ये केला जातो. भाजीमध्ये जनरली कंद वापरला जात नाही. आणि ह्याचे जे कंद असतात, कर्कोटकी आणि वंध्या कर्कोटकी असे दोन्ही जे असतात ना, तर त्याच्या कंदांचे विशिष्ट एक हे असतं की कर्कोटकीचे, म्हणजे ज्याला फळं येतात तर त्याचे जे कंद असतात ना ते एकेरी एकेरी सिंगल सिंगल कंद असतात. आणि ज्या वेळेला फळं येत नाहीत, असं फक्त फुलं येणारी जी वंध्या कर्कोटकी आहेत ना तिचे नेहमी दोन दोन कंद असतात, म्हणजे असे दोन एकत्र जोडलेले ह्या पद्धतीने कंद दिसतात. हा जो कंद असतो ना तो काही विशिष्ट आजारांसाठी वापरला जातो, उगाळून रस काढून वगैरे या पद्धतीने दिला जातो, पण तो औषधी उपयोग म्हणून केला जातो. विशेष करून विंचवाच्या विषावरती, उंदराच्या विषावरती याचा उपयोग होत असतो. आणखीन एक महत्वाची गोष्ट म्हणजे प्लिहा ज्याच्यामध्ये वाढते ना त्याच्यामध्ये हा कंद सुद्धा उपयोगी, नक्कीच उपयोगी होतो. डॉक्टर बोरकर यांनी आज आपल्याला छान इन्फॉर्मेशन सांगितली, ही आम्हाला जरूर उपयोगी होईल. धन्यवाद. नमस्कार.